नमस्कार मित्रांनो, कदम ॲग्रो गोट फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा विषय आहे की डोक्यावर चंद्राची कोर असलेला बोकड हा एक भाग्यवंत बोकड आहे आणि माननीय श्री सुशांत काळेसाहेब यांच्या फार्मवरील हा बोकड आहे. त्यांचा ॲड्रेस असा आहे की कोर्टी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर हा यांच्या फार्मवरील बोकड आहे आणि तो ईदसाठी त्यांनी विक्रीसाठी काढलेला आहे. त्याचं वय 14 महिने आहे आणि वजन 40 ते 45 यांच्यामध्ये आहे. तरी जर कोणी घेऊ इच्छित असेल तरी सुशांत साहेबांच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. ते तुमचा कॉल 24 तास कधीही अटेंड करतील किंवा तुम्ही त्यांच्या व्हॉट्सअपवरही संपर्क करू शकता. जर कोणी हा बोकड घेऊ इच्छित असेल तरी तुम्ही काळेसाहेबांच्यावर संपर्क करा. हा आणि तुमच्या फार्मची किंवा तुमच्या ईदच्या बोकडाची कोणाची ॲड करायची असेल तरी ती कदम ॲग्रो या यूट्यूब चॅनलशी संपर्क करू शकता. तुमची ॲड पूर्ण महाराष्ट्रभर पोचवली जाईल आणि तुमचं नाव उंच केले जाईल. आणि उस्मानाबादी शेळीसाठी आम्ही पूर्णपणे कार्यरत आहोत. कदम ॲग्रो मराठा गोट फार्म हे या संस्थेचे मालक आहेत आणि उस्मानाबादी शेळ्यांचे पूर्ण महाराष्ट्रभर प्रचार करणे आणि प्रसार करणे आणि महाराष्ट्रातील 1000 तरुणांना नवीन उद्योगात सहभागी करून घेणे हा आमचा उद्देश आहे. आणि शेळीपालनासंदर्भात कोणतीही अडचण असेल तरी 24 तास कधीही आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आम्हाला 1 तास नाही, 2 तास नाही, ज्यावेळेस आम्हाला पूर्णपणे वेळ मिळेल तो कितीही वेळ जाऊ आम्ही पूर्णपणे मार्गदर्शन करतो. कधी कधी लेट जरी झालं तरी आम्ही त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करतो, त्यांना पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तरी ही सेवा निःशुल्क आहे. तरी कुणीही आमच्याबरोबर व्हॉट्सअपवर संपर्क करू शकता. शेळीपालनासंदर्भात कोणतीही अडचण असो, ती पार कर्ज घेण्यापासून, ती शेळी आजारी पडेल, दवाखान्यातील औषधे असतील किंवा सरकारी दवाखान्यातील योजना असतील, इतर कोणतीही माहिती हवी असेल तरी आमच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. आम्ही 24 तास कधीही तुम्हाला माहिती पुरवायला सक्षम आहोत. आणि सांगायचं एकच मित्रांनो की कदम ॲग्रो गोट फार्मिंग या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकनला हिट करा, तरच आमची माहिती, नवनवीन माहिती तुम्हाला मिळत जाईल आणि यातून तुमचंही कल्याण होईल आणि आमचंही कल्याण होईल. आणि उस्मानाबादी शेळीबद्दल जरा 2 शब्दात सांगतो की उस्मानाबादी शेळी ही महाराष्ट्रातील काळं सोनं म्हणलं तरी चालेल, कारण उस्मानाबादी शेळी ही ब्रिडिंगसाठी 1 नंबर आहे. तिच्यातून उत्पादन 14 महिन्यात 4 पटीनं वाढतं. तिला एका वेळेस 2 पिल्लं आणि 14 महिन्यात 2 येत होतात, अशी 4 पिल्लं होतात. तरी रानात जाणाऱ्या कामगारांनी किंवा गरीब शेतकऱ्यांनी जरी सांभाळली तरी त्याचे 15 ते 20 हजार रुपये वार्षिक नफा मिळवून देणारी ही शेळी ही आपल्याला एक वरदानच लाभलेलं आहे. आणि कमी जागेत, कमी खाद्यात आणि कमी वेळेत ही आपण हिला सांभाळू शकतो. तर अशा या शेळीसाठी आपण सर्वांनीच कार्यरत असलं पाहिजे. बाहेर परप्रांतीय राज्यातील शेळ्या आपण विकत घेतो आणि आपल्या शेळीला आपण किंमत देत नाही. तर सर्वांनी आपल्या या उस्मानाबादी शेळीला, महाराष्ट्राच्या काळ्या सोन्याला आपण किंमत दिली पाहिजे आणि तिचा प्रचार केला पाहिजे आणि प्रसारही केला पाहिजे. म्हणून आम्ही हा 1000 तरुणांच्यापर्यंत ही उद्योग पोहोचवण्याचा आम्ही एक विडाच उचललेला आहे आणि आमच्यापर्यंत आम्ही पूर्णपणे सहकार्य करू की जे आमच्याच्याने शक्य असेल ते पूर्णपणे सहकार्याचा आम्ही सहभाग देऊ आणि आपल्या या उस्मानाबादी शेळीचं महाराष्ट्रभर नाव करू. आणि शेवटी एक सांगणं साहेब की जरी कुणाला आपल्या फार्मचा जरी ॲड करायची असेल तरी ते आमच्याबरोबर संपर्क करू शकतात. त्यांना त्यांची ॲड केली जाईल, त्यांचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर पोचवलं पाहिजे अशी आमचं एक ध्येय राहील. आणि सुशांत काळेसाहेब यांच्या या उस्मानाबादी बोकड ज्याच्या डोक्यावर चंद्राची कोर आहे असे नशिबवान बोकड आणि याची नशिबवान मालक यांचा हा पत्ता आहे. तुम्ही त्यांच्याबरोबर संपर्क करा, ते तुमच्यावर संपर्कात तुम्हाला उत्तर देतील. आणि जर त्यांचा नाही लागला तरी तुम्ही आमच्यावर संपर्क करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र. तोपर्यंत